सुस्वागतम ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका खडे या सदरात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. सर्वसाधारणपणे आपण आजारी पडलो की आपण अँटीबायोटिक्स किंवा प्रतिजैविके घेतो, परंतु या प्रतिजैविकांचा शरीरावर किती वाईट परिणाम होतो हे आपण आजच्या सदरात पाहणार आहोत. सर्दी, ताप, खोकला, पोटदुखी अशा अनेक लहान मोठ्या आजारांवर अनेक जण औषधाच्या दुकानातून थेट प्रतिजैविके घेतात, पण तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हे फारच धोकादायक ठरू शकतं. अधिक प्रमाणात प्रतिजैविकांचे सेवन हे विशेषतः पोटासंबंधी आजार वाढविण्यास कारण ठरू शकतात. या प्रतिजैविकांमध्ये रोगविरोधी गुण असतात. सर्वसाधारणपणे अशी औषधे सुरक्षितही आहेत, त्यामुळेच जीवाणूसंबंधी आजारात त्याचे सेवन करण्याचा सल्ला देण्यात येतो. वातावरणातील बदल, मूत्रमार्गातील संसर्ग आणि त्वचेसंबंधी आजारात तर अनेक डॉक्टर रुग्णांना याच औषधाची मात्रा देतात. परंतु प्रतिजैविकांच्या दुष्परिणामाकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार बद्धकोष्ठता, उलटी, अतिसार, भूक मंदावणे यादी पचनासंबंधी आजार हे प्रतिजैविकांच्या अतिवापरामुळे बळावण्याची शक्यता आहे, बरं का? याचबरोबर आणखी काही गंभीर परिणामसुद्धा जाणवतात. आजाराबरोबर लढण्याची जी क्षमता असते प्रतिजैविकांमुळे वाढते, परंतु कधीकधी शरीरातील चांगल्या जीवाणूंनाही हे औषध मारते, त्यामुळे शरीराचा नैसर्गिक समतोल बिघडतो. त्याचा परिणाम म्हणून तोंडात संसर्ग होतो. अशा वेळी तोंडात पांढरे डाग, जीभ लाल होणे, खाताना किंवा गिळताना दुखणे यादी त्रास जाणवतात. तेव्हा मित्रमैत्रिणींनो, माझी तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे की कृपया प्रतिजैविके म्हणजे अँटीबायोटिक्स मनाने घेऊ नका. कुठलंही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये. इथेच थांबते, पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन. पाहिल्याबद्दल धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, ओरल हेल्थ मॅनेजमेंट या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी आत्तापर्यंत 178 वरती व्हिडिओज पोस्ट केलेले आहेत. जर तुम्हाला एखाद्या विषयाबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही ती जाणून घेऊ शकता. थँक्यू. तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता, ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका पाखरे खाडे, आणि माझं फेसबुक पेज आहे डेंटल केअर क्लिनिक बाय डॉक्टर अलका खाडे. तुम्ही मला यूट्यूबवर फॉलो करू शकता, ब्युटिफुल लाईफ बाय डॉक्टर अलका खाडे. थँक्स फॉर वॉचिंग.